अर्ध्याचा अर्धा भाग एक हाफ ऑफ हाफ पार्ट वन आज आपण जाणून घेऊया अर्ध्याचा अर्धा काय असते आणि वस्तूंना बरोबर चार भागात कसे विभागले जाते काय करत आहात बाबा यावेळी मी शेतात एका पिकाच्या जागी चार वेगवेगळी पिके लावायचा विचार करतो आहे टोमॅटो मिरची कांदा आणि गाजर अरे वा गाजर सुद्धा आपल्या शेताचे माप आणि आकार आपले शेत साठ मीटरचे आहे आणि हा कागद साठ सेंटीमीटरचा आहे याचा अर्थ शेताच्या एक मीटरला कागदावर एक सेंटीमीटर मध्ये दाखवले गेले आहे मी या कागदावर आपल्या शेताला चार बरोबर भागात विभागून बघत आहे ज्याने एक चतुर्थांश भागात एक पीक लावू शकेन चतुर्थांश भाग म्हणजे काय चतुर्थांशचा अर्थ एखादी वस्तू किंवा आकृतीचा चौथा भाग अजूनही नाही समजले मला तुला अर्धा माहित आहे हो जेव्हा एका वस्तूचे दोन बरोबर भाग करतात तेव्हा आपण म्हणतो की वस्तूला अर्धे अर्धे केले आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की जेव्हा वस्तूला दोन बरोबर भागात विभागतो तेव्हा एक भाग त्या वस्तूचा अर्धा भाग असतो अशाच प्रकारे जेव्हा एखाद्या वस्तूला चार बरोबर भागात विभागले जाते तेव्हा एका भागाला त्या वस्तूचा एक चतुर्थांश भाग म्हणले जाते पण शेताला चार बरोबर भागात कसे वाटणार खूप सोपे आधी शेताला अर्ध करू त्यानंतर दोन्ही अर्ध्या भागांना पुन्हा अर्ध करू अर्ध्याचा अर्धा हो शेताला अर्धे केल्यावर दोन अर्धे अर्धे भाग मिळतील दोन्ही अर्ध्या भागांना पुन्हा अर्धे अर्धे केल्यावर शेत चार बरोबर भागात वाटले जाईल नीट नाही समजले मला बाबा चल या शेताला चार बरोबर भागात विभागायला मला मदत कर त्यानंतर तुझ्या लक्षात येईल ठीक आहे या कागदाला दुमडून अर्धा करून घेऊ मग याला उकडूया दुमडल्यामुळे या, या कागदावर ही जी खूण पडली आहे ती हे दाखवत आहे कि हा कागद कुठून अर्धा अर्धा होईल आता या ओळी पासून कागदाच्या दोन्ही बाजूंचे अंतर मोजून घेऊया याने आपल्याला समजेल कि या कागदाला अर्धे अर्धे केल्यावर दोन्ही अर्ध्या भागात तीस तीस सेंटीमीटर येईल हा कागद आता दोन बरोबर भागात वाटला गेला आहे हो वंदना आता आपल्याला या कागदाचा चतुर्थांश भाग काढायचा आहे यासाठी या कागदाला अर्धे दुमडून घेऊ आणि या अर्ध्या दुमडलेल्या भागाला पुन्हा अर्धे दुमडून घेऊ आणि आता या कागदाला पूर्ण उघडून घेऊ आता पहा या कागदाच्या दोन्ही अर्ध्या भागातही अर्ध्या अर्ध्यांवर कोण पडली आहे आता तू याचे माप घेऊ शकतेस ठीक आहे मी मोजते या कागदाचा अर्धा भाग तीस सेंटीमीटरचा आहे आणि अर्ध्या भागाचा अर्धा भाग सेंटीमीटरचा आहे आता आता हा हा कागद बरोबर भागात वाटला गेला आहे हो पहा भाग या कागदाचा अर्धा झाला आता या अर्ध्याला सुद्धा जेव्हा अर्धे केले तेव्हा आपल्याला हा भाग मिळाला आता हा अर्ध्याचा अर्धा भाग या पूर्ण कागदाचा चतुर्थांश भाग म्हणला जाईल अच्छा आता हा कागद चार बरोबर भागात वाटला गेला आहे आणि प्रत्येक भाग या पूर्ण कागदाचा एक चतुर्थांश भाग आहे हो वंदना आज तुम्ही की एका वस्तूला चार बरोबर भागात वाटल्यावर एका भागाला वस्तूचा एक चतुर्थांश भाग म्हणतात कोणत्याही वस्तूचा एक चतुर्थांश भाग काढण्यासाठी वस्तूच्या वस्तूल अर्ध्याचा अर्धा भाग काढतात आपण असेही म्हणू शकतो की कोणत्याही वस्तूचा अर्ध्याचा अर्धा भाग हा वस्तूचा एक चतुर्थांश भाग असतो